ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नाशिक जिल्ह्याच्या पंचवटी येथील प्रसिद्ध अशा काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अनिल देसाई देखील उपस्थित होते. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी रामकुंड येथे जाऊन गोदा आरतीची देखील पाहणी केली, तसेच आरतीचे नियोजन याबाबत देखील आढावा घेतला. येत्या 22 तारखेला ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत, तसेच रामकुंड येथे गोदा आरती देखील करणार आहेत. या पार्श्वभूमीवरती संजय राऊत यांनी पाहणी केली आहे. बघूयात. जो कार्यक्रम करणार आहोत तो असा आहे की सायंकाळी 6 वाजता नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन आम्ही सगळे दर्शन घेऊ. नुसतं दर्शन घेणार नाही, तिथे काही आमचे धार्मिक विधी होतील. तिथून आम्ही गंगा म्हणजे गोदावरीच्या काठावर येऊन जसे आम्ही शरयूला आम्ही अनेक वर्ष भव्य आरती करतो प्रभू श्रीरामाची, तशा प्रकारची आरती गोदावरीच्या काठी केली जाईल आणि त्या आरतीसाठी 1000 लोक येतील. दुसऱ्या दिवशी 23 तारखेला सकाळी नाशिकच्या डेमोक्रेसी क्लबमध्ये शिवसेनेचं राज्यव्यापी शिबिर होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता अनंत कानेरे मैदानावरती शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ वाढवला जाईल. प्रचंड विराट सभा अनंत कानेरे मैदानावरती होईल आणि उद्धव ठाकरे साहेब त्या सभेला संबोधित करतील. साधारण असा कार्यक्रम आहे. पण 22 आणि 23 या 2 दिवसामध्ये या नाशिक शहरामध्ये आम्ही प्रभू श्रीरामाचा गजर करणार आहोत. अजून 2 प्रश्न आहेत. ओके, पुढला प्रश्न विचारा. ओके, पुढला प्रश्न विचारा. ओके साहेब, मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही, पण कायदा आता घेतल्यास कुणाचाही मुलायचा ठेवणार नाही असं अजितदादांनी म्हटलंय. जरांगे नाही प्रकारे इशारा दिला. अजितदादा आणि जरांगे पाटील ते पाहून घेतील आणि जरांगे समर्थात उत्तर द्यायला. साहेब, आता आपलं अधिवेशन होणार 23 तारखेला, हा महत्वाचा विषय. उद्धव साहेब काळाराम मंदिरात पण येणार आहेत, कशी सर्व तयारी कसं? बघा, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल स्वतः जाहीर केलाय मुंबईत नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये 22 आणि 23 तारखेला शिवसेनेचा राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक असे 2 सोहळे होणार आहेत. 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होत आहे, प्रधानमंत्री मोदी करत आहेत, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. राम मंदिर होणं, उभं राहणं आणि लोकांसाठी खुलं होणं हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे आणि होता. त्या राम मंदिरासाठी ते व्हावं म्हणून शिवसेनेनं केलेला त्याग आणि संघर्ष याची नोंद इतिहासाच्या पानापानावर आहे. त्या राम मंदिरासाठी 1000 शिवसैनिक करसेवक म्हणून गेले, त्यांनी तिथे करसेवा केली, त्या संघर्षात त्यांना अटका झाल्या, तुरुंगवासात गेले आमचे अनेक खासदार, आमदार, शिवसैनिक आणि असंख्य शिवसैनिकांना बंदुकीच्या गोळ्यांचा सामना करावा लागला. कोठारी बंधू हे शिवसैनिक होते हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे आमचं ते भावनिक नातं कायम आहे. म्हणूनच त्या दिवशी आम्ही 22 तारखेला प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पंचवटी क्षेत्रामध्ये